पाश्चिमात्य देशामध्ये सुट्टी असतात, त्यामुळे तिथले लोक त्या ठिकाणी जात असतात. ज्यांना विंटर म्हणजे हिवाळा, त्याचा आनंद बघायचा असतो, म्हणून संबंध गल्फ आखाती देश आहेत, त्या आखाती देशातले लोक लंडनला त्या महिन्यात जात असतात. असं जाऊन जरी जगातल्या कुठल्या कुठल्या भागातले लोक लंडनमध्ये जात असतात, आणि त्यामुळे लंडनची आर्थिक इकॉनॉमी ही त्या शहराच्या एकंदर इकॉनॉमीतला मोठा वाटा पर्यटन आणि पर्यटक यांच्यामार्फत केला जातो. आणि पर्यटन जर दुर्बल झालं तर त्याचे परिणाम हे अनेक दृष्टीनं अनेक व्यवसायांच्यावर होतात, आणि त्या पर्यटनाला अत्यंत पोषक ही विमानसेवा ही एक महत्त्वाची बाब असते, आणि ती आज कुठं ना कुठं कमी होते अशा प्रकारचं चित्र दिसते. आता याची कारणं अनेक आहेत. कारखाने बंद होतात, मी आत्ताच सांगितलं. आपण कुठली इंडस्ट्री, मला आता बारामतीची मी माहिती घेतली नाही, पण बारामतीच्या औद्योगिक वसाहतीची अवस्था होते कमी जास्त प्रमाणात तशीच असेल. पण सवन देशामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये बंद पडलेले कारखाने, बुडलेली नोकरी आणि थांबलेले व्यवहार, या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम त्या त्या परिसरामध्ये आज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मी जे सुरुवातीला सांगितलं की गुंतवणुकीची एक वातावरण, इन्व्हेस्टमेंट क्लायमेट, ती कदापि सुरू होत नाही. आणि तोपर्यंत व्यापारसुद्धा खऱ्या अर्थानं हवा तसा सुधारत नाही. व्यापार चालतो, शेवटी जीवनावश्यक वस्तू लोकांना लागतात, पण व्यापारात भरभराट आपण असं म्हणतो ती भरभराट आपल्याला बघायला मिळते. साधी गोष्ट आहे, दिवाळी तुमची चांगली गेली याचा अर्थ व्यवहार चांगले झाले. आता यावेळीची दिवाळी नरम दिसते. आता का दिसते, काय दिसते तुम्हाला माहिती आहे. आपली तुम्ही वेगळी परिस्थिती असली, उसाचं पेमेंट हातात आलं की बाजारपेठ बरी असते. थोडंसाठी यंदाच्या वर्षी आहे इथलं, पण सवन राज्यात देशात यावेळी दिवाळीमध्ये जोर नाही अशाच प्रकारचं टिफन ठिकठिकाणी बघायला मिळते. आणि या सगळ्या एकंदर गोष्टीचा परिणाम मंदीच्या दृष्टीनं अनुकूल आणि समाजाच्या दृष्टीनं, व्यापाराच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिकूल हा त्या ठिकाणी होतो. आता ही स्थिती होते त्यावेळी काय करायचं? अपेक्षा अशी आहे कुठल्याही सरकार असो, त्यांनी एक तर गुंतवणुकीचं क्लायमेट सुधारण्याच्यासाठी अधिक लक्ष देणे, आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला व्यापारी, उद्योजक, बँका या सगळ्यांची गुंतवणूक करण्याची स्थिती मर्यादित राहिली तर सरकारने उतरावं लागतं. सरकारने पैसा घेतला असतो. आपल्याकडं रिझर्व्ह बँक आहे, आणि रिझर्व्ह बँकेच्याकडून समजा 1,50,000 कोटी उचलले, 1,00,000 कोटी उचलले आणि धंद्यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहित केलं तर त्याचे परिणाम अनुकूल होतात हळूहळू. मध्यंतरी काही प्रयत्न झाले. आपल्या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीताराम, त्यांच्याबद्दलची एक माहिती आली की त्यांनी रिझर्व्ह बँकेतून काही मोठी रक्कम घेतली आणि ती गुंतवणुकीच्या दृष्टीनं तिचा वापर केला गेला, पण तरी परिणाम दिसला नाही. काय केला? माझं मत असं आहे की त्यांनी ती गुंतवणूक जी केली ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये केली. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अगदी हाताच्या ओटा मोजण्यात येणारे अत्यंत मोठे मोठे असे समूह तिथं. व्यवस्था सुधारायची असेल तर सामान्य माणसाच्या हातात पैसा आला पाहिजे, सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढली पाहिजे, आणि ती जशी वाढेल त्याच्या हातात पैसा जाईल, तसं सगळं व्यापार, उद्योग या सगळ्या गोष्टीवर अनुकूल अशा प्रकारचा परिणाम होईल. पण आत्ताची जी फावले टाकली ती कॉर्पोरेट सेक्टरच्या दृष्टीनं मदत करणारी आणि काही मर्यादित हाऊसेस आणि मर्यादित उद्योग त्यांना फक्त मदत करण्याची भूमिका घेतली,
आणि त्याचा परिणाम हा हवाय तसा अनुकूल आपल्याला दिसलेला नाही. आणखीन एक गोष्ट अशी असते की देशामध्ये काही व्यवसाय असेल तसं शेती बायला या वर्षात 2 वर्षात शेती उत्पादनाच्या बाबतीत काही वाईट स्थिती नाही आहे. उत्पादन वाढतंय पण उत्पादन नुसतं वाढून चालत नाही, त्याच्या उत्पादनाची किंमतही वाढली पाहिजे, त्याची विक्री झाली पाहिजे आणि ती देशात आणि देशाच्या बाहेर गेली पाहिजे. आज त्या पद्धतीची अवस्था शेतीमध्ये सुद्धा दिसत नाही, उत्पादन वाढलंय. आत्ताच तुम्ही बघा कालच्या किंवा परवाच्या वर्तमानपत्रातील बातमी होती की गेल्या वर्षीच्या साखरेच्या उत्पादनाचा स्टॉक अजूनही शिल्लक आहे. आता यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात कदाचित साखरेचं उत्पादन कमी होईल, म्हणजे मागल्या वर्षाचं पीक एकंदर लक्षात घेतात. आत्ता जो पाऊस काळ आपण महाराष्ट्रात बघतोय त्याचा परिणाम पुढच्या वर्षी ऊसाची लागण 15-11 सुरूची जी लागण होते ती लागण वाढेल आणि कदाचित पुढच्या वर्षी जास्त असेल. पण यंदा जरी महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादनावर परिणाम झाला असला तर भारतातलं ऊसाच्या उत्पादनात क्रमांक 1 वर असलेले राज्य UP आणि त्या UPमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र आहे, जास्तीत जास्त उत्पादन आहे आणि त्यामुळे साखरेचा स्टॉक आहे तो गेल्या वर्षीचा स्टॉक आहे. आता यंदाचा स्टॉक उभे पडेल आणि ज्यावेळी स्टॉक साधतात साठे साधतात त्यावेळी व्याज वाढत असतं, वेअर हाऊसिंग चार्जेस वाढत असतात आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या धंद्यातसुद्धा प्रतिकूल अशा प्रकारचा होत असतो. साखर धंदा हा शेतीतला एक महत्त्वाचा धंदा आहे आणि त्यामुळं आज आपल्याला त्या बाबतीत आजचे जे काही एकंदर स्थिती दिसते ती शेतीची फारशी अनुकूल अशा प्रकारची म्हणजे तिचं उत्पादन वाढले पण उत्पादन वाढल्याच्या नंतर त्याच्या विक्रीच्या माध्यमातून त्या ग्राहकाला उत्पादकाला जे पैसे मिळायला पाहिजेत त्या पद्धतीच्या किमती मिळत नाही आणि त्यामुळं उद्योगावर जसा परिणाम आहे तसा शेतीवरसुद्धा मंदीचं सावट आहे. आणि आपण नेहमी बघतो की शेतकऱ्याच्या हातात पैसा आला की बाजारात ही थोडीशी वेगळी तेजालेली अनुकूल अशा प्रकारची आपल्याला बघायला मिळते. आणखीन एक चित्र असं आहे की आता गव्हर्नमेंटनी या मंदीच्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी अचूक पावलं जी टाकली पाहिजेत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याची कमतरता दिसते आणि कारणं काहीतरी सांगितली जातात आणि लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळण्याच्या बद्दलची काळजी ही त्यांच्याकडून घेतली जाते. आता काय दिसतंय, साधी गोष्ट आहे, दिसते लहान पण त्याचे परिणाम होते. आता लोकांना विचारलं, सरकारमधल्या लोकांना विचारलं की आज हा उद्योगधंदा या सगळ्या गोष्टीचा परिणाम झालेला दिसतोय, कशामुळं झालं आहे ते सांगतील फुलवामा. फुलवामाचं उत्तर त्याला प्रश्न विचारला ही अवस्था दुरुस्त करण्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तिथं सांगितलं जातं 370. तर 370 कुठलाही प्रश्न, गुंतवणूक कमी का 370, उत्पादन कमी का 370, व्यापारावर परिणाम काय झाला 370, कायदा सुव्यवस्था का 370. आणि सेक्शन 370चा बदल केला ठीक आहे झालं होऊन गेलं ते, पण त्याचा समान अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं नाही आणि त्यामुळं अर्थव्यवस्था सुधारेल हेही खरं नाही. पण ती गोष्ट सातत्याने सांगितली जाते. आता आणखीन एक गोष्ट दिसेल की उद्या 6 डिसेंबरला एक देशात एक मोठी गोष्ट होणार आहे आणि ती 6 डिसेंबरला राम मंदिराच्या संबंधीचा निर्णय हे न्यायालय सुप्रीम कोर्ट घेईल. तर काय घेईल माहिती नाही.